ब्रेक नंतर एक मोठी अपडेट समोर येते। सरकार उद्या अध्यक्षपदाची निवडणूक घेणार असल्याचं कळत आहे, तर सरकार आपली निवडणूक घेण्यावर ठाम असल्याचं सुद्धा कळत आहे। सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष आता तीव्र होणार असल्याचं दिसत आहे, तर कॅबिनेट मध्ये निवडणुकीच्या या मुद्द्यावर चर्चा झाली आहे आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक घेणारच अशी भूमिका यावेळी सरकारनं घेतलेली आहे। त्यामुळे आता उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होते का किंवा झाली तर कोण अध्यक्ष म्हणून निवडून येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आता राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो, कारण राज्यपालांना सरकारनं नियम बदलाचा जो प्रस्ताव पाठवला होता, आवाजी पद्धतीनं निवडणूक घेण्याचा जो प्रस्ताव पाठवला होता, त्यावर राज्यपालांनी अजूनही निर्णय दिलेला नाही आहे आणि हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं सुद्धा राज्यपालांनी सांगितलं। त्यामुळे यानंतर सरकारनं सुद्धा राज्यपालांना पत्र लिहून कळवलं होतं की लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय द्यावा, मात्र राज्यपालांकडून अजून कोणताही निर्णय आलेला नसल्यानं आता उद्या ही निवडणूक होणार असल्याचं कळत आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत हे थेट जोडले गेलेले आहेत। सुशांत, काय सांगाल, कॅबिनेट बैठकीमध्ये नेमकं काय झालं, कशावर चर्चा झाली आणि सरकार उद्या निवडणूक घेण्यावर ठाम असल्याचं सुद्धा कळत आहे? आपण बघतो सगळ्यात आधी साम टीव्हीने बातमी दिली होती ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकार ठाम आहे। आपण बघतोय राज्यपालांकडे जो प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावावर राज्यपालांनी आक्षेप घेतला, मात्र तरी देखील ठाकरे सरकार जे आहे ते विधानसभा अध्यक्ष निवडीवर ठाम असल्याची आपल्याला माहिती मिळते। सगळ्यात आधी सामने ही बातमी दिलेली आहे आणि आता कॅबिनेटची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। कशा पद्धतीने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची रणनीती आखायची, विधानसभा अध्यक्ष कशा पद्धतीने निवडून याची स्ट्रॅटेजी आहे ती आता ठाकरे सरकार ठरवते। कशा थोड्याच वेळात खरं तर कॅबिनेट बैठकीला सुरुवात होईल, मात्र आपण बघतोय ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद पेटलेला आहे, कारण आपण बघतोय या अगोदर 12 आमदारांची जी यादी राज्यपालांनी रखडवून ठेवली होती, त्यानंतर आता पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा जो प्रस्ताव होता तो असंवैधानिक असल्याचं राज्यपाल म्हणाले। त्यामुळे कुठेतरी आता वादाला आणखी एक किनार लागलेली आहे, ठिणगी पेटलेली आहे। त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते विधानसभा अध्यक्ष निवडीवर थांब आहे, कोणत्याही परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घ्यायची या मुद्द्यावर राज्य सरकार ठाम आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे सरकारची महत्वाची अशी कॅबिनेट बैठक होणार आहे। नेमकं आता या कॅबिनेट बैठकीत काय निर्णय घेते, कारण आपण बघितलं ठाकरे सरकारने जे नियम बदललेत त्या नियमाचा प्रस्ताव जो आहे तो राज्यपालांना काल शिष्टमंडळाने नेऊन दिला होता, मात्र राज्यपालांनी जे नियम बदललेले आहेत ते असंवैधानिक असल्याचं म्हटलंय। त्यामुळे कुठेतरी ही वादाची ठिणगी पेटलेली आहे आणि ठाकरे सरकार देखील आता विधानसभा अध्यक्ष निवडीवर ठाम असल्याचं समजतंय। त्यामुळे आपण बघितलं मागील वर्षभरापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार ठाकरे सरकार असा वाद रंगला होता, त्यात आता पुन्हा एक भर पडलाय। काय होतो आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी बातचीत केली ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी। या वर्षाअखेर तरी विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल, आता ही आशा धूसर होत चालली आहे, कारण राज्यपालांनी कायदेशीर जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यानंतर निवडणूक होईल की नाही याबद्दल आशंका आहे आणि ही शक्यता आता दुसर बनत चाललेली आहे। आपल्या सोबत कायद्याचे अभ्यासक ऍडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, राज्यपालांची भूमिका, सरकारची भूमिका कशा प्रकारे बघते या सगळ्याकडे? विधिमंडळ कामकाज नियम 6 जो आहे त्याच्यामध्ये आता केंद्र राज्य सरकारने बदल केलेला आहे आणि तो बदल करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना अधिकार दिले की विधिमंडळाचं अध्यक्ष निवडत असताना त्याच्या निवडणुकीची तारीख काय असेल हे मुख्यमंत्री राज्यपालांना सुचवतील आणि राज्यपाल त्याला संमती देतील, अशा प्रकारे बदल करण्यात आला आणि तो बदल जो आहे तो राज्यपालांनी अमान्य केलेला आहे, कारण की त्यांच्या मते आता विधानसभेचे अध्यक्ष नाही तर उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षांच्या उपस्थितीत केलेला जो नियमांमधला बदल आहे तो बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कारण की तसं पाहिलं तर माझ्या मते उपाध्यक्ष जेव्हा कामकाज करत असतात त्यांना अध्यक्षांचे सगळे अधिकार असतात, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांना कामकाजाचे सगळे अधिकार प्राप्त होतात, अशा वेळेस केवळ अध्यक्ष नसणं ही काही कायदेशीर अडथळा ठरत नाही असं माझं म्हणणं आहे।
परंतु जेव्हा कायद्याचे दोन्ही अर्थ काढले जाऊ शकतात की राज्यपालांचं कायदेशीर दृष्टिकोनातून काटेकोरपणे बघितलं तर बरोबर आहे म्हणणं की अध्यक्ष नसताना तुम्ही जर नियमात बदल केलेला आहे तो गैरलागू होतो असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते काटेकोरपणे बरोबर असलं तरी पण राज्यपालांची भूमिका ही सकारात्मक राज्य सरकार आणि राज्यव्यवस्था चालेल अशी असली पाहिजे. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ते जे काटेकोर अर्थ काढत आहेत तो परत